केंद्र शासनाने भारतीय नागरिकता संशोधन कायदा 2019 मंजूर केला आहे. सदर कायद्यात आमचा पूर्ण पाठिंबा आहे. सदर कायदा हा राष्ट्रहिताच्या दृष्टीने योग्य असल्याने सदर कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करणे न्याय व जरुरी आहे. सदर कायदा हा कोणत्याही धर्माच्या विरुद्ध नसून पाकिस्तान, अफगाणिस्तान व बांगलादेश या राष्ट्रातील हिंदू, बौद्ध, शीख, जैन, ख्रिश्चन, पारशी या धर्मातील अल्पसंख्याक नागरिकांना भारताचे नागरिकत्व देणारा आहे. सदर कायद्याबद्दल सुरू असणारा अपप्रचार हा पूर्णपणे चुकीचा आहे. सदर कायद्यासोबतच NRC तात्काळ लागू करून आपल्या देशात जबरदस्ती घुसखोरी करून राहणारे परकीय नागरिकांची ओळख करून त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई होणे न्याय व जरुरी आहे. तरी या निवेदनाद्वारे आपणास कळविण्यात येते की वरील सर्व गोष्टीचा विचार करून योग्य ती कारवाई करावी याबाबत आज निवेदन देण्यात आले. नेतृत्वामधल्या सरकारने कोणता निर्णय घेतला की त्या निर्णयाला फक्त विरोधच करायचा ही जर आपली मानसिकता असेल, समजून घेण्याची जर मानसिकता नसेल तर मला वाटते योग्य नाही. आपण समजून घेतलं पाहिजे. जो काय विचार मांडलाय मला, ज्या काय योजना करण्यात आल्या, जे काय कायदे करतायत, ते कायदे आपणही डोळसपणे ते समजून घेतले पाहिजे आणि समजून घेतल्यानंतर त्याच्यावर मतं प्रदर्शन आपलं केलंच पाहिजे. योग्य असलं तर योग्य म्हटलं पाहिजे, अयोग्य असलं तर अयोग्य म्हटलं पाहिजे. परंतु आपण पाहतोय की न समजता हे सर्व भारतीय नागरिक आहे आणि म्हणून या कायद्यापासून कोणत्याही भारतीय नागरिकांच्या हक्कावर कोणतंही गदांतर येणार नाही. इथं सर्वप्रथम सर्व नागरिकांनी समज करून घ्यावा. आपली जी आजची रॅली आहे ही रॅली कोणत्या समाजाच्या विरोधात नाहीये, ही कोणाच्या प्रति मोर्चा म्हणून सुद्धा नाहीये की कोणी रॅली काढली म्हणून आम्ही त्या रॅलीच उत्तर रॅली म्हणून देणार आहे. तर हा समाज सुद्धा समाजाने डोक्यातून काढून टाकावा. त्या CAA समर्थनामध्ये या देशामध्येच्या लोकसभेला, संसदेला सर्व बाजूनी महत्व दिलेलं आहे. त्या संसदेमध्ये या बिलचं कायद्यामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि या देशाचे महामहिम राष्ट्रपती महोदय यांनी या बिलावर स्वाक्षरी घेऊन याचं रूपांतर आता कायद्यामध्ये केलं आहे. याच्या काही सूचना, काही सर्व कायदे हे अगदी मनाचे बाकी आहे आणि म्हणून या देशामध्ये ज्या लोकांच्या पायाखाली जमीन सरकू लागलेली आहे, ज्यांची दुकानदारी बंद होऊ लागलेली आहे, त्यांना कोणताही मुद्दा आता नाही आहे, त्यांनी कुठेही समाजाला पुढे करून देशामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागलेला आहे. की ज्या कोणाला CA कायदा माहितच नाहीये की कोणासाठी आहे, हे कोणाच्या विरोधात नाही. हे जे 31 डिसेंबर 2014 च्या अगोदर जे लोक भारतामध्ये राहतात त्या लोकांना नागरिकत्व देण्याचा हा कायदा आहे, कोणाचा नागरिकत्व काढून घेण्याचा नाही. आणि NRC याचा कुठेही या संसदेमध्ये विषय आलेला नाहीये. NRC चा कोणताही अमेंडमेंट आणि कोणतीही नवीन सूचना संसदेमध्ये मंजूर सुद्धा